गणपती बाप्पा आल्यानंतर अगदी थाटामाटात दीड दिवस पाच दिवस सात दिवस नऊ दिवस अकरा दिवस एकवीस दिवस अशा छान पद्धतीने आपण गणपतीचं पाहुणचार करतोच अगदी आनंदाने पण त्यानंतरनं येते गणपती विसर्जनाची वेळ गणपती विसर्जनाला आपण आपल्या गणपती बाप्पाचं अगदी मन घट्ट धरून गणपतीचं विसर्जन करतो पण गणपतीच्या विसर्जनानंतरनं पडलेला प्रश्न असा की गणपती विसर्जनानंतरनं आपण जे गणपतीला जे साहित्य किंवा जे वस्तू वापरतो त्या वस्तूचं काय करायचं बापांच्या पूजेसाठी नारळ तांदूळ हळकुंड सुपारी ओटीचं सामान म्हणा किंवा कलशातलं पाणी म्हणा या सर्वांचं काय करायचं चा, याचाच उपाय आपण या आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी जर तुम्हाला आर्ट क्राफ्ट रंगोली मेहंदी डी आर स्टाईल फेस्टिवल ब्लॉग अशा अशा वे, वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओमध्ये जर इंटरेस्ट असेल तर प्लीज रिशा स्पेशल सबस्क्राईब करायला विसरू नका मला जे समजतं मला जे कळतं ते मी यूट्यूब माध्यमातून तुमच्यासोबत शेअर करते तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा नंबर एक गणपती बाप्पाचं विसर्जन झालं की गणपती बाप्पा गेल्यानंतर ना आपलं जे आरस असतं ते रिकाम रिकाम दिसतं फक्त समय चालू असतात दिवा चालू असतो त्यामुळे त्याच दिवशी पटकन आरस काढणे किंवा समय विजणे असं काहीही करू नये एक दिवस पूर्ण ठेवावे दुसऱ्या दिवशी निवांत काढलं तरीही चालेल गणपती बाप्पा गेला गेला आरस काढू नका आणि दुसरी गोष्ट म्हटलं की आपण जे दिवा किंवा जे समय ठेवलो असतो तो दिवा किंवा समय विजवू नका जोपर्यंत तेल आहे तोपर्यंत ते चालूच ठेवा त्यानंतरनं प्रत्येक पूजेमध्ये आलं ते तांदूळच ते तांदूळ तुम्ही स्वयंपाकासाठी सुद्धाही वापरू शकता किंवा त्याची खीर करूनही खाऊ शकता हे तांदूळ जर तुम्हाला स्वयंपाकमध्ये वापरायचं नसेल तर पशुपक्ष्यांना खाऊ घातलं तरीसुद्धाही चालेल गणपतीच्या उजव्या साईडला आपण जी कलशाची स्थापना करतो त्यातील जी दक्षिणा आहे ती दक्षिणा आपण आपल्या घरातील कन्येला दान करावी तुमच्या घरात जर कन्या नसेल तर शेजारी जी कन्या असते किंवा आजोबा आपल्या परिसरातील ज्या कन्या असतात त्यांना दान केलं तरीसुद्धाही चालेल कलशातील पाणी हे घरभर थोडं थोडंसं शिंपडून घ्यावे बाथरूम टॉयलेट सोडून प्रत्येक रूममध्ये ह्या कलशामधील पाणी आपण शिंपडून घ्यावे बाकीचे जे उरलेलं कलशामधील पाणी आहे ते पाणी आपण गार्डनमध्ये ओतून द्यावं पण कलशाच्या वरील जो नारळ आहे तो प्रसाद म्हणून कधीही खाऊ नये कारण गणपतीसोबत पाच दिवस सात दिवस नऊ दिवस अकरा दिवस असं हे नारळ आपल्या घरात गणपतीसोबत असतं पण ते नारळ नऊ दहा दिवस घरातील निगेटिव्ह ऊर्जा ही ओढून घेत असते म्हणून ते नारळ आपण कधीही प्रसाद म्हणून घेऊ नये हा जो नारळ आहे तो वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यावा किंवा तो नारळ पाण्यात अर्पण करावा गणपती बाप्पा छान असे चौरंगावर बसण्यासाठी आपण चौरंगावर लाल प्रकारचं ब्लाऊज पीस किंवा कोणत्याही प्रकारचं डेकोरेटिव कापड हे वापरतो हे कापड तुम्ही परत पर कोणत्याही पूजेसाठी चौरंगावर वापरू शकता जर तुम्ही गणपती बाप्पाच्या डो डोक्यावर कॉटन कापड यूज केला असेल तर तो कॉटन कापड देवरूममध्ये किंवा देवपूजेमध्ये दे दे आपण जे देव किंवा कलश वापरतो ते पुसण्यासाठीही तुम्ही त्याचा वापर करू शकता किंवा ते तसंच ठेवून पुढच्या वर्षी गणपती उत्सवासाठी तुम्ही हे यूज करू शकता पूजेसाठी वापरलेलं हळकुंड सुपाऱ्या हे जे साहित्य आहे हे साहित्य आपण घराच्या बागेमध्ये किंवा घराच्या बाहेर किंवा शेतामध्ये सुद्धाही एक छोटासा खड्डा करून स्वच्छ अशा ठिकाणी छोटासा खड्डा करून त्यामध्ये पुरून द्यावे गणपती बाप्पा असताना रोजच आपण गोडाचं नैवेद्य करतो पूजेनंतरनं हे नैवेद्य आपण लहान मुलांना प्रसाद म्हणून सुद्धाही देऊ शकतो किंवा हे प्रसाद घरातल्या कोणीही व्यक्तीने खाल्लं तरीही चालेल पण पूजेनंतरनं किंवा हे प्रसाद तुम्हाला गाईला वगैरे खाऊघातलं तरी सुद्धाही चालेल कोणत्याही पूजेसाठी किंवा गणपती पूजेसाठी आपण जे साहित्य वापरतो ते साहित्य वेगळं म्हणजेच ते पूजेचं साहित्य आणि गणपती पूजेसाठी आपण जे डेकोरेशनचं साहित्य वापरतो ते साहित्य वेगळा म्हणजेच ते डेकोरेशनचं साहित्य त्याच्यामध्ये केळीचे झाड आलं किंवा आंब्याच्या पाण्यापासून आपण वेगवेगळ्या बेक प्रकारचे तोरण वगैरेसुद्धा केलेलं असतो किंवा के डेकोरेशनचं साहित्य वगैरेसुद्धाही केलेलं असतो केळीचं पान वगैरे हे आपण गाईला खाऊ घालू शकतो पण डेकोरेशनमध्ये आपण पानांचा उपयोग केलेला असेल ती पाने आपण गायीलासुद्धाही खाऊ घालू शकतो पण त्या डेकोरेशनमध्ये आपण जर स्टेपलरचा किंवा डबल स्टिकचा वापर केला असेल तर स्टेपलर डबल स्टिकर हे काढून आपण ती पाने गाईला खाऊ घालावीत किंवा हे साहित्य तुम्हाला गाईला घालायचंच नसेल तर तुम्ही हे हे डायरेक्ट एका कचऱ्याच्या गाडीमध्ये घातलं तरीसुद्धाही चालेल कारण हे फक्त डेकोरेशनचं सामान आहे पूजेचं साहित्य नाही किंवा एका शेतामध्ये नेऊन कुठंतरी एका कोपऱ्यात त्याचं विसर्जन केलं तरीसुद्धाही चालेल कारण आपल्याला आपल्यासोबतच आपल्याला परिसरची पशूची प्राण्यांची गाईंची यांचीसुद्धाही काळजी घ्यायची आहे असाच वेगवेगळे विषय जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर प्लीज श्रीशा स्पेशलला सबस्क्राईब करा सध्या गणपती बाप्पाचं विसर्जन चालूच आहे प्रत्येकाकडे हा व्हिडिओ शेअर करा हीच विनंती व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद तर पुन्हा व्हिडिओ आहे अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय